काही वेळेला सांगूनही न ऐकणारी लोकं ही स्वतःच्या चुकीमुळेच लोकांपासून दुरावली जातात. लढाई जिंकल्यानंतर शाबासकी द्यायला येणाऱ्यांपेक्षा जिंकण्यासाठी बळ द्यायला येणारे लोक हे खूप महत्त्वाचे असतात. आयुष्यात कायम सरळ मार्ग पकडा, जास्त करून शॉर्टकट घेणे टाळावे, कारण शॉर्टकट हा तात्पुरता बरा वाटतो पण पुढे जाऊन मात्र शॉर्टकटचा काहीच उपयोग नसतो. तो कुठेतरी नक्कीच अडखळतो पण सरळ असलेला रस्ता हा तुम्हाला ध्येयापर्यंत नेतो. लॉटरी ही फक्त पैशाचीच नसते तर आपल्या आयुष्यात चांगल्या आणि समजूतदार व्यक्तीची साथ असणे ही देखील आयुष्याची सर्वात मोठी लॉटरीच असते. कावळ्यांबरोबरची संगत जर सोडली तर उंच आकाशात गरुडाप्रमाणे भरारी घेणे काहीच अवघड नाही. लोक म्हणतात की जगण्यासाठी खूप पैसा लागतो आणि ते काही अंशी खरंही आहे, पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. जगण्यासाठी सोबतीला चांगली माणसं महत्त्वाची असतात आणि पैसा तर फक्त व्यवहारासाठी लागतो. आयुष्यात इतकं आनंदी रहा की एखाद्या निराश झालेल्या व्यक्तीलाही तुमच्याकडे पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. इतरांसोबत पैज लावण्यापेक्षा स्वतःचीच पैज लावायला शिका, म्हणजे जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि जर चुकून हरलात तर तुमच्या मनातील अहंकार हरेल. कपाळावर आलेला घाम पुसताना कधीही कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही तर ते जास्त चमकून उठते, कारण जर आयुष्यात तडजोड आणि चढ उतार नसतील तर आयुष्य हे मिळमिळीत होऊन जाते. मनातील बालपण आणि अंतकरणातील देवपण हे कायम जिवंत राहिलं पाहिजे, नाहीतर हे जर संपलं तर माणसाच्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. जे सुखात आपल्याबरोबर असतात ती नाती असतात, पण जे दुःखातही तुमची साथ कधी सोडत नाहीत ती साक्षात देवाचा अवतार असतात. हाव ही कुठल्याच गोष्टीची नसावी, फक्त जे मिळालं आहे त्यात मनापासून समाधानी असावं, कारण जिथे समाधान असते तिथे स्वर्ग सुखच असते. बऱ्याचदा आपल्याला जसं हवं तसं जगता येत नाही, कारण परिस्थितीमुळे आयुष्यातील बरेचसे छंद हे माणसाला जबाबदारीपुढे गहाण ठेवावे लागतात. जीवनातून टेन्शनला जरासं बाजूला ठेवलं तर आपण आनंदी होऊ शकतो. टेन्शन हे त्याला जेव्हा जायचं असेल तेव्हा ते निघूनही जाणार, पण उगाचच विनाकारण चिंता केली तर कुठेतरी आत्ताच्या क्षणाचा आनंद मात्र आपण हिरावून बसतो. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.